शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा। नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारी वरती बातम्या सुपरफास्ट। भाजपवर विश्वास नाही, 7 दिवसात महाराजांचा पुतळा बसवा अन्यथा कर्नाटकात येऊ, नाविद मुश्रीफ। बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने काढल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कागलच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले। यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। 7 दिवसात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवतील यावर विश्वास नाही, भाजपने पुतळा बसवला नाही तर कर्नाटकात घुसून आंदोलन करू, असा इशाराही यावेळी नाविद मुश्रीफ यांनी दिला। शिक्षण संस्थांनी 50% फी घ्यावी बच्चूकडून। इंग्रजी आणि आता मराठी शाळांकडून पालकांना फी भरण्यासाठी सक्ती केली जाते। यावर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्याची गंभीर दखल घेत असून ज्या संस्था या पालकांच्या भरोशावर मोठ्या झाल्या अशा संस्थेने फक्त 1 वर्ष अर्धी फी घेऊ शकत नाहीत का, असा सवाल विचारला आहे। जर तुम्ही सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे, हे शिक्षण संस्थांनी लक्षात ठेवावे, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले। सध्या कोरोना महामारीमुळे अनेक पालक आर्थिक संकटात आहेत, अशावेळी त्यांच्यासोबत शिक्षण संस्थांनी उभं राहावं असं आवाहन देखील बच्चू कडू यांनी केले। बरं आहे, त्याचे परिणाम सगळ्यावर आहे आणि याच्यासोबत जर आपण पाहिलं तर शेतकऱ्याला दर 2 महिन्यांना एखादं संकट असतं, शिक्षण संस्थेवर तसं नाही आहे। जेव्हापासून या संस्था निर्माण झाल्या तेव्हापासून हे पहिलं संकट त्याच्यावर आहे। या संकटात तुम्ही जे काही 10-15-20 वर्षामध्ये जेवढी फी घेतली त्याच्यावर कोणी जास्त बोललं नाही। 10 वर्षामध्ये 1 वर्ष तुम्ही अर्धी फी घ्यायला काही हरकत नाही, 10,000 असून तर 5,000 घ्या आणि पूर्ण फी भरायची सक्ती करत असाल तर मला वाटतं मग सरकारला कारवाईसाठी समोर जावं लागेल। तुम्ही जगावरचं संकट लक्षात घेऊन न घेता फक्त पैसाच महत्वाचा ठरवत असाल तर ते चुकीचं राहील। आपण स्वतःहून असं म्हटलं पाहिजे का आम्ही 10-20 वर्ष सातत्यानं शैक्षणिक संस्था चालवतो, बगैर नफ्याच्या चालत असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं का आमच्या संस्थेमध्ये काहीच नफा नाही आला, त्यांनी आम्हाला सांगावं का 1 खडकू नफा नाही आला, त्याच्यासाठी आपण वेगळा विचार करू। पण जे नफ्यानं संस्था चालतंय त्यांनी 1 वर्ष आता या पालकांना चालवून घेतलं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांना चालवून घेतलं पाहिजे आणि एवढी सात्विकता आता दाखवणं गरजेचं आहे, एवढं मोठेपण दाखवण्याचं गरजेचं आहे। ते मोठेपण या सगळ्या शैक्षणिक संस्थेनं दाखवावं। त्यांनी विनाकारण जर गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना त्रास दिला तर आखरी टक्कर आमच्या सोबत आहे, आम्ही कारवाई करू। आदर्श अभियांत्रिकी इन्स्टिट्यूट मध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू। विटा येथे लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात FY प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी DTE मुंबई याची मान्यता मिळालेला असून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। तरी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यामध्ये सहभागी होण्यासाठी
किंवा त्या ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे व प्रवेश अर्जाची निश्चिती करणे या सर्व प्रक्रिया कॉलेजमध्येच राबविण्यात येणार आहेत. हे सुविधा केंद्र आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगली रोड MIDC जवळ विटा येथे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी पालक यांना प्रवेश प्रक्रियेसाठी कोरोनाच्या महामारीत कोणतीही अडचण येणार नाही. महाविद्यालयाने शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून सर्व ती खबरदारी घेतल्याचे सांगण्यात आले आहे. तरी 10वी व 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट कॉलेजशी संपर्क साधून प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयामार्फत करण्यात आले आहे. शहीदाच्या स्मृतिदिनानिमित्त धनगर साम्राज्य सेना करणार वृक्षारोपण. धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी शहीद झालेल्या योगेश कारके याच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे यांनी दिली. बोमकेवाडी तालुका सेलू जिल्हा परभणी येथील 18 वर्षीय युवक योगेश राधाकिशन कारके याने धनगर समाजास आरक्षण मिळत नसल्याच्या कारणावरून 12 ऑगस्ट 2018 रोजी आपली जीवनयात्रा संपवली होती. सोलापुरात ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव. सोलापूर जिल्ह्यात बहुतांश क्षेत्रात ऊसाचे पीक घेतले जाते, मात्र यंदा जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उजनी बंधारा परिसरातील ऊसावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागच्या 3 ते 4 वर्षांपासून ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव नव्हता. यंदा नव्याने या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाब सह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.